एका गावामध्ये सुखदेव नावाचा एक माणूस राहायचा. सुखदेव एक गरीब शेतकरी होता. त्याच्या कुटुंबामध्ये त्याची 10 वर्षाची मुलगी कोमल आणि त्याची बायको आरती राहायची. एक दिवसाची गोष्ट आहे, सुखदेव थकून हारून आपल्या घरी आला. अरे आरती, कुठे आहेस तू? खूप भूक लागली आहे. आरती हसत हसत तिथे पोहोचली. मला माहितीये हो, तुम्ही दिवसभर शेतामध्ये किती मेहनतीने काम करता आणि आज तर तुम्ही दुपारीचं जेवण पण नाही केलं. तुला तर माहित आहे आरती, दिवसांदिवस महागाई वाढत जात आहे. आपल्याला आपल्या मुली कोमलसाठी आतापासूनच्या लग्नाचं वस्तू एकत्र करावे लागतील. मला माहिती आहे आणि ह्याच गोष्टीची चिंता मला दिवस रात्र खात असते. चिंता करू नको आरती, मी दिवस रात्र शेतामध्ये फक्त आणि फक्त आपल्या मुलीसाठीच मेहनत करतो. बघशील, जेव्हा आपली मुलगी जेव्हा मोठी होऊन जाईल ना, तेव्हा आपण तिचं लग्न खूप मजेत करूया. ईश्वर तुमच्या तोंडात तूप साखर टाकू आणि तुमचं बोललेलं 100% खरं होऊ. चिंता करू नको आरती, मला देवावर पूर्ण विश्वास आहे. मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची होती. आमची मुलगी कोमल 5वी मध्ये आली आहे आता. तुम्हाला तिला पुढे शिकवायचा इरादा आहे बी की नाही? का नाही आरती, हे पण काय विचारायची गोष्ट आहे? आपल्याला आपल्या मुलीची शिक्षा मधात तको सोडायला हवी. शेजारची ताई अम्मा बोलत होती की आजकालच्या मुलींना शिकण्याचा काय फायदा आहे, शेवटी त्यांना तर चूलच पेटवायची असते ना. हे सगळे जुन्या जमान्याच्या गोष्टी झाल्या आहे आरती. जेव्हा कुठल्या घरची मुलगी शिक्षित होऊन जाते ना, तेव्हा तिची येणेवाली पिढी पण शिक्षित होऊन जाते. आणि शिक्षणच असतं जे आपल्या येणेवाल्या भविष्याला सुधारतं. मला तुमच्या विचारांवर गर्व आहे हो. मला तुमच्याकडून ह्याच गोष्टीची उमेद होती. आरतीचं बोलणं ऐकून सुखदेव हसायला लागला. दुसऱ्या दिवशी सुखदेव परत आपल्या कामावर गेला आणि मेहनतीने हल चालवायला लागला. संध्याकाळी सुखदेव आपल्या घरी जाणारच होता की तेव्हा गावाचा मुखिया त्याच्या जवळ येऊन बोलला. काय झालं सुखदेव, कसं आहे? ईश्वरची कृपा आहे. मला समजत नाही सुखदेव, तुझ्या कुटुंबामध्ये तुझ्या बायको आणि मुलीशिवाय अजून कोणी नाही आहे, तरी पण तू दिवस रात्र आपल्या शेतात एवढी जास्त मेहनत करतो, असं का? एवढे पैसे कमवून करशील काय? मुखियाजी, मी हे सगळं आपल्यासाठी नाही पण आपल्या मुलीसाठी कोमलसाठी करतो. कोमल, कोमलसाठी हे कशी गोष्ट करत आहेस तू? जेवढं मला माहीत आहे, तुझी मुलगी गावातल्या चांगल्या शाळेत शिकते, चांगलं जेवते, तुला अजून काय हवं नवीन? मुखियाजी, उद्या माझी मुलगी मोठी होऊन जाईल, तिचं लग्न पण तर करायचं आहे मला. म्हणून मला आतापासूनच मेहनत करावं लागेल खूप, ज्यांना तिच्या लग्नाचा बंदोबस्त मी चांगल्यानं करू शकेल. तुम्हाला तर माहीत आहे मुखियाजी, आपल्या संसारात पित्यासाठी सगळ्यात मोठी मान सन्मानाची गोष्ट हीच असते की त्याची मुलगी लग्न करून चांगल्या घरात पडावी. काय पण म्हण सुखदेव, तू गोष्ट खूप मोठ्या मोठ्या करतो. आजच्या समाजात खूप लोकांची सोच तुझ्यासारखी आहे. तुझा विचार मला खूप आवडला. आणि ऐक, तुला कुठल्या पण गोष्टीची गरज पडली तर मला सांगायला बिलकुल पण संकोच मानू नको. मी ह्या गावाचा मुखिया आहे आणि मी तुझ्यासारख्या मेहनती माणसाचा नेहमी सन्मान करत आलो आहे. हे तर तुमचं बडप्पन आहे मुखियाजी, तुम्ही एवढं म्हटलं माझ्यासाठी तर हेच खूप आहे. बाकी मला माझ्या मेहनतीवर विश्वास आहे. सुखदेवचं बोलणं ऐकून मुखिया हसत हसत तिथून निघून गेला. खरं तर मुखिया आतून एक चांगल्या प्रवृत्तीचा माणूस होता. तो गावाच्या लोकांचं खूप काळजी घेत होता. असंच 5 वर्ष निघून गेले. सुखदेवची मुलगी कोमल 15 वर्षाची झाली होती. आरती बाळा, आता 15 वर्षाची झाली आहे. तुम्ही एकदम बरोबर बोलला. माझ्या पण मनात कालपासून हाच विचार येत आहे की कोमल 15 वर्षाची झाली आहे. मला वाटतंय की आतापर्यंत मी जेवढं पण धन एकत्रित केलं आहे, मला आताच पुरीच्या लग्नाचं सामान शहरातून आणून घरी एकत्रित करायला हवं. तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात हो. ठीक आहे आरती, मी उद्या शहर जातो. दुसऱ्या दिवशी सुखदेव शहरला गेला. सुखदेव शहर मधून खूप सगळे महागाचे भांडी आपल्या गावी आपल्या घरी घेऊन आला. एवढे महागाचे भांडी बघून आरती बोलली, अहो हे तर खूप महागाची भांडी आहेत. तर तुला काय वाटलं आरती, मी आपल्या पोरीला स्वस्त भरतन देईल काय? अगं माझी बिटिया ह्या भांड्यांमध्ये आपल्या ससुरालमध्ये भोजन बनवेल, ससुरालमध्ये तिचा किती मान सन्मान होईल. तुमचं बोलणं एकदम बरोबर आहे हो. कोमलच्या सासरी मान सन्मान हो, लोक तिला प्रेमाच्या नजरेनं बघू. आम्हाला ह्याच्याहून जास्त आणि काय होईल हो. चिंता करू नको आरती, मी आजपासून अजून जास्त मेहनत करणार. मी आपल्या पोरीच्या लग्नामध्ये कुठलीच कमी होऊ देणार नाही. बघशील आरती,
आपल्या पोरीचं लग्न गाववाले वर्षानुवर्ष लक्षात ठेवतील. दुसऱ्या दिवसापासून सुखदेव खूप जास्त मेहनतीने काम करायला लागला आणि वेळ असंच निघत गेला आणि असंच 10 वर्ष निघून गेले होते. कोमल आता 25 वर्षाची झाली होती. एक दिवस सुखदेव थकून हारून आपल्या घरी आला. त्याची मुलगी कोमल ताबडतोब आपल्या बाबांसाठी पाणी घेऊन आली. बाबा बस आता खूप झालं, मी लहानपणापासून बघत आहे की तुम्ही रोज एवढी मेहनत करता. हे सगळं मी तुझ्यासाठीच तर करतोय. जे पण असो बाबा, बस आता मला तुमच्याकडून आणखीन मेहनत नाही करवायची. मी आता मोठी झाले आहे आणि माझं अभ्यास पण कम्प्लीट झाला आहे. आता मी एक चांगली नोकरी करू शकते. कोमलचं बोलणं ऐकून त्याची आई हसत हसत बोलली. बाळा, आम्ही सगळ्यांनी मेहनत ह्यासाठी नाही केली की तुझ्याकडून आम्ही एखादी नोकरी करून घेऊ. आमचा तर सुरूपासून हाच स्वप्न होता की आम्ही तुझे हात पिवळे करून देऊ. तुझी आई बरोबर बोलत आहे कोमल. उद्या मी शहरात जाऊन तुझ्या लग्नासाठी अजून पण आधुनिक गोष्टी, महागड्या गोष्टी घरी घेऊन येईल. मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे हो. बोल, काय झालं? काही महिन्यापूर्वी आमच्या कोमलसाठी शेजारच्या गावातून जो रिश्ता आला होता त्याने अजून आपल्याला काहीच नाही सांगितलं आहे. मी तुला सांगणं विसरलो आरती, त्यांना आपली कोमल खूप जास्त पसंत आहे आणि त्यांनी लग्नासाठी होकार दिला. ते पुढच्या महिन्यात लग्न करायला म्हणत आहे. आपल्या दोघांना अजून खूपशा तयाऱ्या करायच्या आहेत. मी उद्या शहरात जाऊन सगळी तयारी करून घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी सुखदेव आपल्या बायको आरतीला घेऊन शहरासाठी निघाला आणि खूप महागाचे आधुनिक वस्तू विकत घेऊन आला. पूर्ण कुटुंब खुश होत. सुखदेव आणि आरती खूप जास्त दमलेले होते. ते गाढ झोपेत झोपलेले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचे डोळे उघडले तर आपल्या घराचं दृश्य बघून आरती घाबरून गेली आणि आपल्या नवऱ्याला बोलली, अहो ऐकता काय, सगळं सामान कुठे गेलं? ते तर मी पण विचार करतोय आरती की सगळं सामान कुठे गेलं. काल रात्रीपर्यंत तर सगळं सामान इथेच ठेवलं होतं. नेमकं कोण घेऊन गेलं असेल सामान? आमचे डोळे का नाही उघडले? आरती जोर जोरात रडायला लागली. आरतीचं रडणं ऐकून सुखदेवचे शेजारी एकत्रित झाले. गावाचा एक माणूस सुखदेवला बाजूला घेऊन बोलला, सुखदेव काय तुला माहित नाही आहे की आजकाल इकडे चोर बाजारची गँग खूप जास्त सक्रिय आहे. तुला म्हणायचं काय आहे? इथून खूप दूर एक खूप मोठा चोर बाजार लागतो. म्हणतात की तिथल्या चोरच्या मालकांनं एक आपली खूप मोठी गँग बनवली आहे, जे रात्री घरात घुसून जातात गावातल्या आणि झोपत्याला लोकांना बेशुद्ध करून टाकतात आणि सगळं सामान घेऊन रफू चक्कर होऊन जातात. आता मी काय करू? सगळ्यात पहिले तू जाऊन त्या चोर बाजारात बघ की तुझा गायब झालेला सामान तुला मिळतं की नाही रे. त्या माणसाच्या बोलण्यावर सुखदेव ताबडतोब त्या चोर बाजारमध्ये पोहोचला आणि पूर्ण चोर बाजारामध्ये आपल्या वस्तूला शोधायला लागला. तेव्हा त्याची नजर चोर बाजाराच्या एका दुकानावर पडली, जिथे त्याची घेऊन आलेली टीव्ही आणि फ्रीज ठेवलेली होती. सुखदेव तिथे पोहोचला आणि दुकानदाराला बोलला, हे तर मी आणलेला टीव्ही आणि फ्रीज आहे, मी याला कालच बाजारातून आणलं होतं. तुझं डोकं तर ठीक आहे, काय पुरावा आहे की तुला शहरातून विकत घेऊन आणलं आहे? माझ्या गोष्टीचा विश्वास ठेवा, हे सामान माझं आहे. सरळपणे इथं चालला जा, नाहीतर तुझ्यासारख्या माणसाशी मला व्यवहार करणं येतं. आता आपला रस्ता नाप आणि निघ तिथनं. तेव्हा तिथे एक माणूस आला आणि त्या दुकानदाराला बोलला, काय कुठली समस्या आहे? मोहनलालजी हा बोलतोय की सगळं सामान त्याचं आहे. दुकानदारचं बोलणं ऐकून मोहनलाल हसत हसत सुखदेव कडे बघून बोलला, मी ह्या चोर बाजाराचा मालिक आहे. तुझ्याकडे काही पुरावा आहे की तुझं सामान आहे? काय माझ्या डोळ्यात तुम्हाला अश्रू दिसत नाही आहे? ह्या अश्रूंचं ह्या जमान्यात आजकाल काही किंमत नाही आहे. इथनं चालला जा, या आधी की मी तुला धक्के मारून बाहेर काढून टाकील. सुखदेव रडत रडत तिथून जाणारच होता की तेव्हा एक म्हातारा माणूस सुखदेव कडे येऊन बोलला, मी तुला ओळखतो, काय तू सुखदेव तर नाही? सुखदेव त्या माणसाला एकटक बघायला लागला. अरे लालाजी, तुम्ही तर आमच्याच गावात राहता. बरोबर बोलला, पण तू इथे काढला आहे? सुखदेव रडत रडत सगळी घटना लालाजीला सांगायला लागला. मला सगळं समजलं सुखदेव, तुझ्या सोबत खरंच खूप वाईट झालं आहे. तू एक काम कर, तू इकडे उद्या येशील, मी तुझी नक्की मदत करणार.
सुखदेव रडत रडत तिथून निघून गेला. लालाजी सरळ त्या चोर बाजाराच्या मालकाला जाऊन बोलले. मोहनलालजी, मी तुमच्या चोर बाजारात वर्षांपासून मोडेमगिरी करत आहे. तुमचे केलेले खूप सारे गलत काम पण मी नजरदंदाज केले आहे आणि त्याच्या विरोधात मी तुम्हाला आजपर्यंत काहीच नाही मागितलं. तुला नेमकं म्हणायचं काय आहे? मला हवं आहे की तुम्ही सुखदेवच्या घरचं सामान वापस करून टाका. कोण सुखदेव? कसला सुखदेव आणि कसलं सामान? तुला माहित आहे लालाजी की माझा धंदा काय आहे? आपली गँग इतक्या लोकांच्या घरी चोरी करते, मी सांगू कसं शकतो ते? आजा जो व्यक्ती तुझ्याकडे उभा रडत होता त्याचं नाव सुखदेव आहे. काल रात्री त्याच्या घरी तुझ्या गँगनं चोरी केली. तो माणूस खूपच शरीफ आहे आणि मी त्याला 20 वर्षापासून खूप मेहनत करताना बघत आहे. मी त्याला 1-1 रुपया आपल्या मुलीच्या लग्नाच्या सामानासाठी वाचवताना बघितलं आहे. तुझे गुंडे त्याच्या घरी चोरी करून सामान घेऊन आले. विचार करा त्याच्या मनावर काय बीतत असेल. तर मी हे सगळं बघत राहिलो ना तर माझा धंदा तर बंद होऊन जाईल. लालाजी, चांगलं हेच असेल की तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा आणि इथनं निघून जा. आणि हो, हे नका विसरू की तुम्ही इथे मुनी महात मालक नाही, मालक मी आहे आणि इथं जे मी करतो तेच होतं. चोर बाजाराच्या मालकाचं बोलणं ऐकून बुजुर्ग माणूस तिथून तोंड पाडून निघून गेला. तो रात्रभर आपल्या घरी बसून फक्त आणि फक्त सुखदेवच्या बद्दलच विचार करत राहिला. दुसऱ्या दिवशी तो परत चोर बाजारावर आपल्या कामावर निघाला. तिथे सुखदेव अगोदरच त्याची वाट बघत होता. मी आलो आहे लालाजी, तुम्ही म्हटलं होतं ना की माझी मदत करणार तुम्ही. हो सुखदेव, मी म्हटलं होतं. अच्छा, हे सांग, काय तुझ्याकडे काही पैसे आहे की नाही आहे? मी 1-1 रुपयाचं सामान घेऊन काल घेऊन आलो होतो. विश्वास ठेवा लालाजी, माझ्याकडे आता जेवणाची पण किंमत नाही आहे आणि मला माझाच सामान 2 गुणी किमतीवर विकत घ्यावं लागतं आहे. मी इतक्या लवकर इतके पैसे कसं जमा करेल? तुम्हाला माहित आहे मी एक स्वाभिमानी माणूस आहे, कोणासमोर हात नाही पसरू शकत. लालाजीला सुखदेववर खूप जास्त तरस आला. त्याने काही पैसे काढून सुखदेवच्या हातांवर ठेवले आणि बोलले, जा ह्या चोर बाजार मध्ये तुला इथे जिथे जिथे आपलं सामान दिसत ते सामान विकत घेऊन घे. मी तुला चोर बाजारात खरेदी करायचे नियम सांगतो. तू जेव्हा आपलं सामान तिथनं विकत घेशील तेव्हा कमीत कमी फक्त 8 रेट म्हणशील. ते दुकानदार तुला प्रत्येक वेळेनं म्हणतील की इच्छात नाही मिळू शकणार, पण तू आपल्या गोष्टीवर कायम राहशील. अंतमध्ये तो तुला तुझ्याच रेटमध्ये सामान विकायला तयार होऊन जाईल. ही गोष्ट तर बरोबर आहे लालाजी, पण हे पैसे तुम्ही मला देत का आहेत? चिंता नको करू, मी ह्या चोर बाजारातून खूप काही कमवलं आहे. तू माझ्या गावातलाच आहे आणि तुला वर्षांपासून मेहनत करताना बघितलं आहे. मी तुझी मदत करून काही एहसान नाही करत आहे, पण आपल्यावरती उपकार करत आहे. बहुतेक माझ्या पापांचं हेच प्रायश्चित असेल. आता वेळ नको करू याच्या पहिले की तुझं सामान बाजारात विकून जाईल. लालाजीचं बोलणं ऐकून सुखदेव लालाजीच्या सांगितलेल्या अनुसार आपलं सगळं सामान विकत घ्यायला लागला. काहीच दिवसांमध्ये सुखदेव आपलं सगळं सामान विकत घेऊन आला आणि काही दिवसांनंतर सुखदेव आणि त्याची बायको लालाजीच्या घरी गेले. पण त्यांना तिथे लालाजी नाही पण त्यांची बायको भेटली. अरे, तुम्ही तर सुखदेव आणि त्यांची बायको आरती आहात ना? जे बरोबर, आम्हाला भेटायचंय लालाजीशी. त्यांनी आमच्यावर जे उपकार केला आहे ते मी जीवनभर नाही विसरू शकत. ते असं आहे की काल रात्री लालाजीने चोर बाजाराच्या मालकाला गिरफ्तार करवलं, कारण लालाजी पण ह्या जुर्म मध्ये बराबरीचे भागीदार होते. म्हणून पोलीस त्यांना पण अरेस्ट करून घेऊन गेली. ते बोलले होते की तुम्ही लोक इथं नक्की येणार आहात. खरं तर सुखदेवच्या डोळ्यातले अश्रू लालाजी सारख्या माणसाच्या आतल्या इमानदारीला जगवलं होतं आणि तो चार बाजारामध्ये नोकरी करतानाही इमानदार बनले होते. त्याच्यानंतर सुखदेवने आपल्या मुलगी कोमलचं लग्न धूमधडाक्याने केलं आणि कन्यादान करून कोमलला घरातून विदा केलं.